माथाडी वर्गाची मागणी आज गेले कित्येक दिवस कित्येक दिवस झालं भारत देशामध्ये लोकसभेचे रणचिन्ह फुंकलेले आहेत. मागच्या वेळी ज्यावेळी सातारच्या लोकांच्या विकासासाठी नरेंद्र पाटील साहेब ज्यावेळी विकासासाठी सातारच्या इलेक्शनमध्ये उतरले होते त्यावेळी त्यांनी भूतोना भविष्य असं मताधिक्य घेऊन विजयाकडे आम्ही पक्ष गेलतो. त्याच हिशोबाने आत्ता देखील येत्या 2024 इलेक्शनमध्ये आपकी पार 200 पारच्या आपकी पार 400 पारच्या नाऱ्यामध्ये माथाडी कामगार देखील सहभागी होऊन आम्ही सातारा लोकसभा व ठाणे लोकसभेमधून कंबर कसलेली आहे. पक्ष जो आदेश देईल नरेंद्र पाटील साहेबांना बीजेपी मार्फत भाजप या चिन्हावरती ठाणे व सातारा लोकसभेमधून जी उमेदवारी मिळाली तर 100% आम्ही या दोन्ही शिटा माथाडी कामगार भूतोना भविष्य असा प्रचार करून विकासाच्या माध्यमातून माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील साहेब हे 100% काम करतील व बीजेपी पक्षाने 100% आमच्यावर विश्वास ठेवून नरेंद्र पाटलांना ही सीट द्यावीच. कारण की माथाडी कायद्यासाठी व माथाडी कामगारांच्या हक्कासाठी लढणारा नेता व सामान्य कामगारांसाठी व लोकांसाठी जनतेच्या हकेला कायमस्वरूपी धावून जाणारा नेता नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे लोकसभेमध्ये गेलेच पाहिजे हे तमाम माथाडी कामगारांची इच्छा आहे.